नमस्ते बालमित्रांनो मी आशा शेकडे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही तुमच्या जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा होय आणि या स्पर्धा परीक्षेला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही नाम सर्वनाम आणि विशेषण या शब्दांच्या जाती अभ्यासल्या आहेत नाम म्हणजे काय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूला आपण नाम असे म्हणतो फुलांची नावे फळांची नावे पक्ष्यांची नावे सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तो ती ते हा ही हे विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात भव्य इमारत कच्ची कैरी गोड साखर ही विशेषणाची उदाहरणे झाली आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला वाक्यामधलं नाम सर्वनाम आणि विशेषण ओळखता आलं तरच तुम्हाला वाक्यामधलं क्रियापद ओळखता येईल चला तर मग आपण आज क्रियापदाची माहिती पाहूया क्रियापदाची ओळख एक राजा पोपटाने पिरू बैल वेगाने रामू गावाला हा शब्द समूह आहे या शब्द समूहाने वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही एक राजा होता होता या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पोपटाने खाल्ला खाल्ला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला बैल वेगाने धावला धावला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला रामू गावाला गेला गेला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजेच होता खाल्ला धावला गेला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे हे, हे जे शब्द आहेत होता खाल्ला धावला आणि गेला हे शब्द क्रियावाचक शब्द आहेत विद्यार्थ्यांना तेन। आपण तेन क्रियापद म्हणजे काय क्रियापदाची व्याख्या पाहूया क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात गणेश सुंदर चित्र काढतो या वाक्यामध्ये काढतो या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला विद्यार्थ्यांना तुम्ही असे ठरवता बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते तर काही वाक्यामध्ये ते मध्येही येऊ शकते त्याची उदाहरणे आपण पाहूया सोपे झाले आता सगळे या वाक्यामध्ये क्रियापद हे झाले आहे झाले हे क्रियापद वाक्याच्या मध्ये आलेले आहे दुसरा प्रश्न पाहूया कष्ट केल्यावर यश मिळते या वाक्यामध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी आलेले आहे विद्यार्थ्यांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण क्रियापदावरील सराव प्रश्न पाहणार आहोत धन्यवाद विद्यार्थ्यांनो